चालनी प्लस ने आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ विभाग आणि इतरही विभागातील भ्रष्टाचार जनतेच्या समोर आणला आहे. आता अशाच प्रकारे आम्ही शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आपल्या समोर आणत आहोत. पाहूयात हा रिपोर्ट. शिक्षण विभाग हा असा विभाग आहे ज्याबद्दल सर्वांनाच आदर असतो, कारण देशाच्या भविष्यासाठी या विभागाच्या अंतर्गत एक नवी पिढी घडवली जाते. मात्र याच विभागातील काही प्रमुख अधिकारी या विभागामध्ये भ्रष्टाचार माजून एक प्रकारे देशाच्या भविष्यासोबत खेळत असतात. मग तो अनधिकृत शिक्षण संस्था असो की शिक्षकांच्या बदल्यांचा असोत. अगदी शिक्षण अधिकाऱ्यापासून तर शिक्षण उपसंचालकांपर्यंत अनेक मोठे मोठे अधिकारी चिरीमिरी घेऊन न्याय कामासाठी देखील त्यांच्याच विभागातील लोकांची कामे अडवून ठेवतात. आणि याबाबत जेव्हा एखादा पत्रकार त्यांच्याकडे विचारणा करायला जातो तेव्हा छोट्याशा भेटवस्तूच्या नावाखाली ते पत्रकारांना देखील आमिष दाखवतात. अशाच पद्धतीने जेव्हा आमचे प्रतिनिधी नाशिक शिक्षण उपसंचालकांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा असाच काहीसा प्रकार आमच्या प्रतिनिधीसोबत घडला. मात्र आम्ही हा सर्व प्रकार छुप्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. आमचे प्रतिनिधी जेव्हा नाशिक शिक्षण उपसंचालकांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा अधिकारी महाशय फोनवरती बोलत होते. त्यांचा फोन जसा संपला तसं त्यांनी आमच्या प्रतिनिधींना जवळ बोलून घेतलं आणि एकमेकांची ओळख झाल्यानंतर हे पत्रकार आपल्या बाबतीत काहीतरी भ्रष्टाचाराचं प्रकरण घेऊन आलेत असा कायास या अधिकाऱ्यांचा झाला. आणि त्यांनी थेट आमच्या प्रतिनिधींना अँटी चेंबरमध्ये बसा, तुम्हाला छोटीशी भेट देतो असं म्हणाले. तुम्ही बसा, आता मी यथाशक्त तुम्हाला एक छोटीशी भेट देतो. बरं, तुम्ही बसा, आता मी यथाशक्त तुम्हाला एक छोटीशी भेट देतो. बरं, तुम्ही बसा, आता मी यथाशक्त तुम्हाला एक छोटीशी भेट देतो. बरं. दरम्यान या सर्व गोष्टींनंतर अँटी चेंबरमध्ये आणखीन एक मोठा गफला असल्याचा अंदाज आल्याने आमच्या प्रतिनिधीने अँटी चेंबरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी देखील धक्कादायक प्रकार आमच्या प्रतिनिधीच्या समोर आला. एकीकडे महिला शिक्षकांना आपल्या लहान मुलांना कर्तव्यादरम्यान शाळेत आणण्यास मज्जाव करणारे हेच अधिकारी स्वतःच्या चिरंजीवाला आपल्याच अँटी चेंबरमध्ये स्वतःच्या खुर्चीवरती बसवतात. हे दृश्य जरा बघा. ही खुर्ची आहे नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांची आणि हे छोटे महाशय त्यावरती अशा आविर्भावामध्ये बसलेत की जशी काय ही खुर्ची त्यांचीच आहे. जर अशा पद्धतीने शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारीच असे वागत असतील तर हा देशाच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकार नाही का?